नमस्कार चित्रपट रसिको न्यूज रंकाच्या फिल्मी फोकस या कार्यक्रमामध्ये तुमचे पुन्हा एकदा उत्स्फूर्त स्वागत आणि आज मी जो फोकस टाकणार आहे तो चित्रपट आहे मुकेश दुग्गल निर्मित आणि महेश भट दिग्दर्शित साथी या सिनेमा बरोबर तीस वर्षापूर्वी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सप्टेंबरच्या तिसऱ्या शुक्रवारी हा सिनेमा मुंबईमध्ये प्रदर्शित झाला त्या काळात काय व्हायचं की सिनेमा आहे ना टप्प्याटप्प्याने रिलीज व्हायचा आपण मुंबईच्या रिलीजच्या दृष्टीने या चित्रपटाचा विचार करूया त्याच्यावर फोकस टाकूया आता पहिली साथीची स्टारकास्ट काय आहे बघा आदित्य पांचोली वर्षा उजगावकर मोहसिन खान परेश रावल सोनी राजदान अनुपम खेर अवतार गिल आणि आपले अनंत जोग आता ही झाली स्टारकास्ट आता महेश भट आहेत ना महेश भट हो त्या काळामध्ये म्हणजे विशेषतः ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी जे झपाटल्यासारखं काम केलं काय विचारू नका कारण केवढी विविधता दिली आहे खरं तर त्यांचा पहिला सिनेमा होता मंझिले और बी है परंतु सेन्सॉरनी त्याच्या थीमला आक्षेप घेतल्यामुळे अर्थात थीमनुसार काही दृश्यही होती त्याला आक्षेप घेतल्याने तो सिनेमा सेन्सॉरमध्ये जवळपास दीड पावणे दोन वर्ष अडकला आणि त्यानंतर न्यू एम्पायरमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आता त्यानंतर जी भट्ट यांची जी वाटचाल आहे बघा किती व्हरायटी दिली आहे या दिग्दर्शकाने म्हणजे सारांश वेगळा आहे तर सडक वेगळा आहे आशिकी वेगळा आहे तर दिल आहे के मानता नाही त्याहीपेक्षा वेगळं आहे नावं जर सांगायची महेश भट्ट दिग्दर्शित चित्रपटाची ची, तर ती आपल्याला बरीचशी सांगता येतील संख्येने महेश भट्ट यांच्या चित्रपटाची ची, संख्या जरी वाढली तरी त्यांनी जी त्याच्यामध्ये विविधता दिली विविध प्रकारचे विषय हाताळले मनोरंजनाच्या चौकटीतून त्यांनी काही काही वेळेला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला त्याला त्यात दिली पाहिजे कधी त्यांनी रिमेक देखील केला म्हणजे जंटलमन सिनेमा जो आहे तो साऊथच्या सिनेमाची रिमेकच होती कधी त्यांनी एखाद्या वास्तव घटनेला आधारित त्याच्यावर एक फिल्मी कथानक रचलं तेही मानलं पाहिजे कधीतरी कधी त्यांनी तर अगदी मनोरंजनाचा एक वेगळ्या प्रकारचा पटच मांडला हे जे सगळं आहे ही जी विविधता आहे ना ती एखाद्या दिग्दर्शकाच्या क्षमतेवर आहे ना एक विश्वास दाखवते मला आजही आठवते की महेश भट बड़ एकाच वेळेला ना दोन चित्रपटाचं शूटिंग करण्यामध्ये यशस्वी ठरायचे फिल्मालेमध्ये त्यांचा चा सेट लागलेला तर त्याच वेळेला त्यांचा मेहबूब स्टुडिओमध्ये डुप्लिकेटचा सेट लागलेला मग हे जे ही जे क कौशल्य आहे त्या कौशल्यासाठी महेश भटला दाद दिली पाहिजे आता साथी म्हटलं तर साथीचं जे लेखन आहे ते रॉबिन भट यांचं आहे रॉबिन भट हे महेश भटच्या दिग्दर्शक त्याच्या म्हणजे चित्रपटाचे यशस्वी पटकथा लेखक साथीमध्ये बघा नावातच आहे साथी म्हणजे सहकारी म्हणजे पुन्हा विश्वास आला मैत्री विश्वास विश्वासघात क्राईम संगीत अशा अनेक घटकांचा मिळून जो एक पट तयार होतो जो एक सिनेमा तयार झाला आणि जो महेश भटच्या शैलीने आपल्या पायान पोचला तो सिनेमा होता साथी आता जर स्टारकाशकडे जर आपण पाहिलं तर आदित्य पांचोलीला या चित्रपटाच्या यशाने एक विश्वासार्हता दिली त्याची पोझिशन घट्ट झाली कारण आदित्य पांचोलीची जी नायकपदाची वाटचाल आहे ती मोठी आहे परंतु त्याला एका चांगल्या यशाची गरज होती साथीने एक तसं बघितलं ना तसं एक साधारण स्वरूपाचं परंतु चांगलं यश मिळालं प्रत्येक वेळेला सिनेमा जुबली हिट झाला म्हणजेच तो हिट झाला असं नसतं चित्रपटाच्या बजेटवर त्याच्या त्याच्या रिलीजवर तो कोणत्या काळात रिलीज झाला याच्याशी त्याच्या यशाचे अनेक संदर्भ निगडीत असतात तर ते सगळे आदित्य पांचोलीच्या पत्त्यावर पडले वर्षा उजगावकरबद्दल आव आवर्जून काही गोष्टी सांगायला पाहिजे मराठीतील सुपरस्टार जी आपली गुणवत्ता आत्मविश्वास नृत्य आणि ग्लॅमर यांच्या केमिस्ट्रीने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक टॉपचं स्थान निर्माण करण्यात आपला फॅन फॉलोअर्स होण्यात यशस्वी ठरली अशी मेहनती अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत जाणं अत्यंत अत्यंत स्वाभाविक होतं त्यामुळे मराठीकडनं वर्षा उजगावकरनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये जे पाऊल टाकलं आणि त्यावेळेला तिला जे चित्रपट मिळाले बरेचसे चित्रपट मिळाले नुसती यादी सांगायची तर ती सोनेकी जंजीरपासून बरेचसे चित्रपटांची नुसती नावंच सांगता येतील त्याच्यामधला एक चित्रपट साथी अशासाठी महत्त्वाचा की महेश भट्टच्या दिग्दर्शनामध्ये वर्षा आजगावकरला एक चांगली संधी मिळाली ती चांगली संधी म्हणजे ग्लॅमर आणि अभिनय आणि रुपेरी पडद्यावर गाणं साकारण्याची संधी म्हणजे तिच्या वाटेला जे, वाटे जे साथी को, आ या साथी कोई आ या जे गाणे आहे ते साकारण्याची संधी हे जे सगळं आहे ही संधी तिला साती चित्रपटामध्ये मिळाली म्हणून तिचा आपण एक खास कौतुक करायला पाहिजे म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील वर्षासगावकरची यशस्वी चतुरस्त्र ग्लॅमरस आणि लक्षवेधी जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये साती चित्रपट खूप महत्त्वाचा आहे मोहसिन खान हा पाकिस्तानचा क्रिकेटपटू तो एक हिंदी चित्रपटसृष्टीत आला इथे त्यांनी बटवारापासून अनेक चित्रपटामध्ये भूमिका केल्या रिनाराशी लग्नही केलं लग, पुढे त्यांचं ते काही बिनसलं ते तो अर्थात वेगळा विषय आहे परंतु त्याला या चित्रपटामध्ये एक संधी मिळाली केर आणि परेश रावलचं तुम्हाला वैशिष्ट्य माहीत आहे ना अनुपमकरचं प वैशिष्ट्य असं आहे आणि म्हणजे दोघांचंही वैशिष्ट्य असं आहे की ते केवढं तरी अष्टपैलुत्व आपल्यासोबत घेऊन येतात म्हणजे ह्या सिनेमामध्ये ते कोणत्या भूमिकेत असेल कोणत्या व्यक्तिव्वात असेल ह्याची जसं आपण आपल्याला पिक्चर बघितल्यानंतर दिसतं तसं तर पुढच्या सिनेमामध्ये ते काही वेगळ्याच रोलमध्ये असतात त्याच्या पुढच्या सिनेमामध्ये ते आणखीन कोणत्या तरी वेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये जातात मागच्या सिनेमामध्ये आपण त्यांना आणखीन कोणत्यातरी वेगळ्या व्यक्तिरेखेमध्ये पाहिलेलं असतं हे जे त्या दोघांचं वैशिष्ट्य आणि ह्या दोघांची जी महेश भटची जी चांगल्या पद्धतीने रिलेशन मेंटेन झालं विशेषतः अनुपम खेर म्हणजे सारांशा वेळेला महेश भटने अनुपम खेरला जी संधी दिली तरुण वयामध्ये वृद्ध साकारण्याची संधी दिली आणि त्याच्या अभिनयाचा एक वेगळा पैलू आपल्यासमोर आला ते अनुपम केरनी महेश भटच्या इतरही चित्रपटामधून दाखवलं म्हणजे महेश दिग्दर्शक आणि अभिनेता अशी जर आपण जोडीचा विचार केला तर महेश भट आणि अनुपम केर या जोडीचा आवर्जून उल्लेख करायला पाहिजे अनंत जोग कितीतरी हिंदी चित्रपटामध्ये आपल्याला काही मोजक्यात दिस दृश्यात दिसले असतील परंतु त्या ते जे इम्पॅक्ट देतात त्यांचं जे दृश्य लक्षात राहतं त्याला आपण दाद द्यायला पाहिजे म्हणजे जसं मी आता तुम्हाला कदाचित विषयांतर वाटेल म्हणजे चाहत सिनेमामध्ये त्यांचा दे जो एक प्रसंग आहे रमय्या आणि नसुद्दीन शाह बरोबरचा तो प्रसंग तुम्ही बघा म्हणजे लक्षात येईल की काय ताकदीचा अभिनेता म्हणून आपण आनंद जोग यांना ओळखतो आता ह्या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका आहे ह्या चित्रपटाची गाणी समीर यांची आणि संगीत नदीम श्रवण यांचं आता ही जी पेअर आहे म्हणजे गीतकार संगीतकाराची ही जी, जी जोडी आहे ही नव्वदच्या दशकामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावर होती कितीतरी गाणी यांची हिट झालेली आहे त्याचप्रमाणे ह्या चित्रपटातील गाणीसुद्धा लोकप्रिय ठरली चित्रपटामध्ये गीत नृत्य संगीताला चांगल्या पद्धतीने वाव होताच आणि त्याचं चांगल्या पद्धतीने वाप उपयोग समीर आणि नदीम श्रवण यांनी केला सिनेमा आला पूर्वप्रसिद्धी चांगल्या पद्धतीने झालेली अर्थात पिक्चरचा सिनेमाचा जर आपण एकूण सेटअप बघितला तर तो एक आ, एक मध्यम मार्गी सिनेमा ज्याला म्हणतो किंवा मध्यम बजेटचा जो सिनेमा म्हणतो अशा पद्धतीतला अशा पटडीतला हा सिनेमा आहे त्यामुळे अशा पद्धतीचा चित्रपट ज्या पद्धतीने रिलीज व्हायला पाहिजे ज्या पद्धतीचा त्याचा पब्लिसिटीचा फोकस असला पाहिजे तो फोकस ठेवून हा सिनेमा आपल्या समोर आला समीक्षकांची संमिश्र पत्रिका उमटली प्रेक्षकांनी मात्र एक चांगल्या पद्धतीने दाद दिली अर्थात ती दाद जशी थीमला होती जशी कलाकारांना होती तशी गीत संगीत नृत्यालासुद्धा होती त्यामुळे अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख करायला पाहिजे आणि असं करता 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 तीस वर्षाचा कालखंड कधी निघून गेला कधी झाला हे लक्षात येत येत नाही आहे बघा ना असं वाटतं ना की ह्या सिनेमाची निर्मिती ही कालपर्वा झालेली आहे हा सिनेमा कालपर्वा आपल्यासमोर रिलीज झालेला आहे ह्या सिनेमाची आत्ता आपण चर्चा करतो आणि त्याच्यामध्ये तीस वर्षाचा कालखंड जावा महेश भटच्या घोडदौडीमधला हा एक अतिशय महत्त्वाचा चित्रपट यातील कलाकारांच्या वाटचालीमधला हा एक महत्त्वाचा चित्रपट त्यामुळे अशा चित्रपटाची दखल घेणं आणि विशेषतः जे प्रमुख कलाकार आहेत म्हणजे आदित्य पांचोली वर्षा उजगावकर आणि मोहसिन खान यांच्यासाठी असलेला हा महत्त्वाचा चित्रपट कारण तिघांच्याही करिअरच्या वाटचालीतला एक महत्त्वाचा चित्रपट आहे त्यामुळे त्याची ह्या निमित्ताने म्हणजे विशेषतः तीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दखल घेणं आवश्यक आहे दूरदर्शनवर उपक्रवाहिनीवर यूट्यूब चॅनलवर हा सिनेमा तुम्ही पाहिला असाल या निमित्ताने तो चित्रपट तुम्ही नक्कीच पुन्हा पाहाल आणि ज्या चित्रपटाला तीस वर्ष झाली त्याचा तुम्ही पुन्हा एकदा आनंद निश्चित घाल असा मला हा फोकस टाकताना पूर्ण विश्वास वाटतो